पीएसएम मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले यांची माहिती। संपूर्ण संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांचे सहकार्य तसेच विद्यार्थी व पालकांचा विश्वास या जोरावर विद्या संवर्धन मंडळ संस्थेची प्रगती झालेली आहे। 1960 स्थापन झालेल्या या संस्थेत LKG पासून 10th शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। आता निप्पाणी सारख्या ग्रामीण भागात दर्जेदार अधिकारी घडावेत यासाठी VSM मध्ये या वर्षीपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले यांनी दिली। संस्थेच्या सोमशेखर कोटीवाले अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, VSM मध्ये कोणताही भाषावाद अथवा जातीवादाला थारा न देता केवळ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे हा एकच दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे। मराठी, कन्नड, इंग्रजी या तिन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे। संस्थेच्या प्राथमिक शाळापासून हायस्कूल, पदवीपूर्व महाविद्यालय, पदवी महाविद्यालय, BBA, BCA, डिप्लोमा अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयात अशी एकूण 5000 जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 2010 अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले। पहिल्या वर्षी केवळ 18 विद्यार्थी दाखल झाल्याने चिंता होती, पण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा पुरवल्यामुळे महाविद्यालयाची प्रगती झाली आहे असे त्यांनी सांगितले। कर्नाटकातील प्रसिद्ध IPS अधिकारी रवी चन्नावर यांच्या RDC फाउंडेशन मार्फत यावर्षीपासून विद्यार्थ्यांना PCI, KAS तसेच UPSC परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे। यामुळे निप्पाणी येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले। यावेळी उपाध्यक्ष पप्पू पाटील, संचालक शिवकुमार कल्याण शेट्टी, अविनाश पाटील, समीर बागेवाडी, सिद्धगोंडा पाटील, संचय मुळवाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। RDC फाउंडेशन म्हणून बेंगलोरचं SUPSC UPSC इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस ब्रँच धारवाड, हे ब्रँच धारवाडचं आहे पण हेड ऑफिस बेंगलोर आहे। त्याचं मेन म्हणजे रवी डी चन्नावर IPS अधिकारी आहेत। त्यांनी सुद्धा आता येणार आहेत तिथं, त्यांच्याबरोबर सुद्धा MOU आम्ही करून येणार आहे आणि त्यांच्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत सर्व दृष्टीनं एकंदरीत काय सांगायचं भावार, तिथलं सगळं मुलांनी त्याचा फायदा मिळावं, त्याचा उपयोग व्हावं, त्याचं कल्याण व्हावं हेच आमचं उद्देश आहे। पैसे तर आम्ही अजिबात नाही, पैशासाठी आम्ही हे करायला लागलेलं नाही आहे। पैसे तर सगळ्यांचं त्यांचं त्यांचं बिझनेस आहे, त्यांचं त्यांनी सगळं करतात। तिथलं इन्स्टिट्यूट पर्टिक्युलरली एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोणी बोर्डवाले असं पैशाच्या दृष्टीनं आम्ही केलेलं नाही हे 100% 1000% आम्ही सांगतो। आणि त्याबरोबर हे SUPSC आहे ना, हे ह्यांनी ट्रेनिंग देतात म्हणजे KAS असू दे, IAS असू दे, UPSC असू दे, पोलीस कोचिंग सेंटर आणि IPS असू दे, या सगळ्या ह्याच्याशी ट्रेनिंग देतात। ते सुद्धा आम्ही मुलांनी ट्रेनिंग द्यायला ह्याच्या मार्फत सुरू करणार आहे। एकंदरीत मुलं आमचं कुठलंही पाठीमुख पडू नये हे एक त्याच्यात उद्देश आहे। आम्ही फार म्हणजे ह्यामध्ये लक्ष घालून करायला लागलोय, म्हणजे आमचं निप्पाणी एक जरा रुरल एरियासारखं पडतंय, त्यावेळी लोकांचं अट्रॅक्शन कमी असलं तरी देखील नाव आता चांगलं व्हायला लागले, आम्हाला ॲडमिशनसुद्धा चांगलं व्हायला लागले आणि आता ॲडमिशन प्रोसेस चालू झालेला आहे। त्यावेळी कोणाला कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे लवकर लवकर येऊन ॲडमिशन घेतलं तर बरं, का म्हणजे यावर्षी PUC सेकंड इयर नियर अबाउट 100% सगळ्याजणी पास झाल्यासारखं आहे आणि आमच्यात बघा डिग्री कॉलेज असू दे, BBA, BCA असू दे आणि आमचं PUC ते म्हणजे ज्युनियर कॉलेज तर व्हायला लागलेत, पण हे सगळं फुल कारण झाल्याकारणानं आता जास्तीत जास्त मुलं सगळं आता इकडंच येणार तिथे असं एक हे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं कॉलेजमध्ये
तुम्ही बघितला असेल आता मुसलमान असू देत किंवा हरिजन असू देत किंवा हिंदू असू देत किंवा मराठा असू देत कुठलंही आम्ही 100% भेदभाव नक्कीच करत नाही. भाषा भेदभाव म्हणा जाती भेदभाव म्हणा कुठलंही करत नाही. एक शैक्षणिक इन्स्टिट्यूट आहे इथं सगळ्या मुलांनी शिक्षण घ्यायचं त्यांचं मूलभूत अधिकारच आहे. त्या एक हेतू ठेवून आम्ही सर्व मुलांनी असं आणि मुलांनी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतो त्यांना एनकरेज करतो मोटिवेट करण्यासाठी. आमचे प्रिन्सिपल साहेब आहेत आमचे CEO आहेत बाकीचं स्टाफसुद्धा सगळं चांगलं आहे इथं. आणि ॲटमॉस्फिअर तुम्ही तर बघितला एक नंबर ॲटमॉस्फिअर आहे. आणि आता एक इथं तुटी होतं ते एक हॉल नव्हतं ते हॉलसुद्धा आता आम्ही जवळजवळ कम्प्लीट केलेलं आहे. आणि आता कार्यक्रम काय झालं हे पहिलीच कार्यक्रम आहे. हायलाइट करायला पाहिजे की आजूबाजूचं सगळीकडं आम्ही जाऊन प्रचार करून आलो की बाबा तुमच्या टॉपर्स कोण आहेत. 3 मुलं प्रत्येक कॉलेजकडनं 3 मुलं आम्ही आमचं कॉलेज फी घेणार नाही नुसता हे घेणार आहे CET फीज तेवढंच घेणार आहे. आमचं कॉलेजचं फीज 20-22,000 रुपये असते ते आम्ही सूट देणार नाही. त्यांना सिव्हिल आणि मेकॅनिकलसाठी त्या दोन ह्याच्यासाठी ते सूट देणार आहे. बाकीच्या कॉलेज फीज असणार फीज आम्हाला काय असते युनिव्हर्सिटीकडे बंधन असते तुम्ही एवढंच कॉलेज फीज घ्यायला पाहिजे म्हणून. आणि कशा कशासाठी घेतात ते सगळं लिस्ट त्यांना द्यावं लागतं आम्हाला. तेव्हा त्याच्या ह्याच्या प्रकारच कॉलेज फीज घेतो आम्ही. अतिशय अवॉइडेबल असं कुठलंही आम्ही घेते.